रसिक माय बाप, सर्वप्रथम संयोजकांचे आभार, जनार्दनचे आभार, सर्वसाधारणपणे असे आभार की बा आम्हाला इतक्या लोकांच्या समोर येण्याची संधी वगैरे दिलीत किंवा असं कारण देऊन मानायचे असतात. मी हे आभार वेगळ्या कारणासाठी मानतोय. साधारणपणे 25-1 वर्षानंतर असा योग आलेला आहे की आम्ही दोघं स्टेजवर इथे एकत्र बसतो. त्याच्याही आधी 30 वर्षापूर्वी एक परंपरा अशी खंडित झाली, साधारण 1985 दरम्यान, जिथे जिथे सुरेश भट असतील कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने, तिथे तिथे त्यांच्यासोबत मी असायचो स्टेजवर. सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असेल, निवेदकाच्या भूमिकेत असेल, किंवा अगदी म्हणजे भटांनी जर असं पाहिलं तर त्यांना तंबाखूची पुडी हवी का चुना हवा नेमका, किंवा त्यांना गोळी हवी असेल, तर ती नेमकी जाणीव असणारा मी माणूस होतो. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत असायचो आणि अगदी ते कुठेतरी पुढे आमच्या संभाषणाच्या ओघात आल्यापेक्षा आता सुरुवातीलाच आलं म्हणून सांगतो की एक भाग्य असं आमचं दोघांचंही की आम्हाला एवढ्या मोठ्या माणसाच्या सोबत, एवढ्या मोठ्या कवीच्या सोबत स्टेज शेअर करायला मिळालं किंवा त्या स्टेजवर बसायला मिळालं, किंवा ज्या कार्यक्रमाचा ते भाग होते त्या कार्यक्रमात आम्ही होतो, एक अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी. सर्वप्रथम मी नमूद करतो, कार्यक्रम गझलचा आहे त्याच्यामुळे सुरेश भटांचा तिथे उल्लेख असणारच, आणि सुरेश भटांचा उल्लेख असणार म्हटल्यापेक्षा तो सुरेश भटांच्या भोवतीच फिरता असणार याच्याविषयी काही शंका बाळगायचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की गझल ही अरबीतून फारसीमध्ये, फारसीमधून उर्दूमध्ये, आणि उर्दूमधून मग इतर आपल्या भाषांमध्ये, हिंदी असेल, मराठी असेल, गुजराती असेल, अशा भाषांमध्ये आली. मराठीमध्ये गझल माधव जुलियनांनी आणली असं मानलं जात असलं तरीही ते अंशतः सत्य असं मी सांगतो, आणि ही काही विधानं मी पूर्ण जबाबदारीने करत असतो अभ्यासांनी. माधव जुलियनांनी ह्या आकृतीबंधाला नाव दिलं. त्याच्यापूर्वीही दोन दोन ओळींचं एक कडवं किंवा दोन दोन ओळींचा शेर असलेलं कडवं किंवा तसं दोन दोन ओळींची कडवी असलेली कविता ही इथे अस्तित्वात होती. बऱ्याच कवींनी ते प्रयत्न केले होते, अगदी म्हणजे आद्य कवी मुकुंदरायापासून ते भवानी शंकर सिद्धार पंडित असतील, मध्ये अनिल असतील, ह्या सगळ्या कवींनी अशा दोन दोन ओळींच्या कडव्यांच्या फॉर्ममध्ये कवितेच्या रचना केल्या होत्या. पण अशा प्रकारची जर रचना असेल दोन दोन ओळींचं एक कडवं तर त्याला गझल म्हणतात. हा गझलेचा आकृतीबंध आहे हे सर्वप्रथम माधव जुलियनांनी मांडलं. त्यांनी बऱ्याच जवळजवळ सगळी वृत्त जी आज गझलेसाठी वापरली जातात अशी जवळजवळ सगळी वृत्त ही माधव जुलियनांनी आणली. काही पूर्वीच अस्तित्वात होती, काही त्यांनी आणली. माधव जुलियनांनी लिहिलेल्या रचना, त्यांच्या गझलांजलीचं आपण जर पाहिलं म्हणजे वाचलं गझलांजली, या सर्व रचना ह्या गझलेच्या आकृतीबंधातील अतिशय दर्जेदार अशा कविता होत्या. मी पुन्हा सांगतो, दर्जेदार कविता होत्या, चांगले काव्यगुण असलेल्या कविता होत्या, गझलेच्या आकृतीबंधातल्या होत्या, पण त्या गझल नव्हत्या. गझलेचं सगळं व्याकरण, त्याचा काटेकोरपणा, त्यातले यमनियम सगळे, आणि सोनं जसं आपण मोजतो तशा पद्धतीने तिची एक एक ओळ बरोबर मोजल्या गेली पाहिजे, बरोबर मापल्या गेली पाहिजे, अशा पद्धतीने सगळं व्याकरण आणि काव्य आणि महत्त्वाचा अत्यंत म्हणजे गझलियत हा जो प्रकार आहे. मला बरेच लोक गझलियतची व्याख्या विचारतात, तिची व्याख्या करता येणार नाही, मी आधीमध्ये उदाहरणांनी ते सांगत असतो, पण गझलियत त्याच्यामध्ये आणून परिपूर्ण गझल पहिल्यांदा सुरेश भटांनी लिहिली. त्याच्यामुळे त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा करून मी अधिकृतपणे की आपण याचं स्वरूप जे असणार आहे ते संभाषणाच्या स्वरूपाचंच राहणार आहे. सुधाकर कर्णांविषयी थोडंसं बोलायचं असं मी आधीच सांगितलं की बा आम्ही स्टेज एकत्रित शेअर केले भटसाहेबांबरोबर. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी ह्या एका छोट्याशा गावचे, आणि पुणे मुंबईसारख्या महानगरापासून 600-700 किलोमीटर दूर असलेल्या शहरांची सुद्धा काय अवस्था होती त्या काळात त्याची जर कल्पना केली आपण, तर आर्णी या तालुक्याच्या ठिकाणची काय अवस्था असेल, तिथली शिक्षणाची पद्धत, तिथल्या रसिकतेची पद्धत, तिथल्या जाणी, जी काही जाण असते एकंदरीत साहित्य वगैरेची, त्याची आपल्याला कल्पना येईल सगळी. अत्यंत खडतर असा तो काळ होता, पण तरीही तिथून वाटचाल सुरू करत आज एक डझनभर पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. साधारणपणे 2-1 डझन CD कॅसेट्स
एक काळ असा होता त्या काळात की सी डी निघाली म्हणजे फार मोठं काहीतरी, कॅसेट त्या काळात सी डी नव्हत्या, कॅसेट काढली म्हणजे फार मोठा काहीतरी तीर मारला असा होता. तर त्या तिथून सोडून इथे येईपर्यंतच भरपूर कॅसेट त्यांच्या नावावर जमा झालेल्या होत्या. एक त्यांचा महत्त्वाचा अंग अनेकांना माहिती नसेल, पण त्यांनी पत्रकारिता पण केलेली आहे काही काळ, आणि चांगली पत्रकारिता केली. म्हणजे पत्रकारितेचा धंदा जर केला असता तर मग जसं इलाईंनी म्हटलं की आत्म्याचा करुणी सौदा, आत्म्याचा करुणी सौदा जर स्वतःच विकले असते, एक एक वीट सोन्याची घर असे बांधले असते, त्यांनी इतर जी त्यांच्या पत्रकारितेतले विषय होते तशा लोकांना जरी विक्रीला काढलं असतं तरी कदाचित मला असं वाटते की त्यांना पुण्याला वगैरे याची गरज नसती पडली, डायरेक्ट मलबार हिलवरच बंगला बिंगला झाला असता एखादा, असं काही म्हणायला हरकत नाही आपण. पण असा काही काहीतरी प्रश्न आला तर आमच्या दोघांचाही एक समान धागा आहे त्याच्यामध्ये की आम्हाला सुरेश भटच आठवतो, आणि आम्ही असं म्हणतो त्यांना जरी आता विचारलं ते सांगतील की ते भिकारी थोर त्यांच्या धर्मशाळा वेगळ्या, चालतो कंगाल सत्याचा गुजारा वेगळा. बट साहेबांचा म्हणून सांगतो मुद्दा, मला असं वाटते सुरुवात आपण सुरुवातीपासूनच करूया. सुरेश भट नावाचं जे एक लिजेंड, म्हणजे त्यांच्या हयातीतच दंतकथा अशा बऱ्याच त्यांच्या भोवती जमा झाल्या होत्या. तर हा जो झंझावात होता सुरेश भट नावाचा, ह्याची आणि तुझी पहिली भेट, एक आणखी सांगतो की हा आगाऊपणा नाही आहे, आमच्या वयामध्ये 2-3 वर्षाचा अंतर आहे, सुधाकर कदम माझ्यापेक्षा 3-1 वर्षाने मोठे असतील, तरीही कलेतलं ज्येष्ठत्व वगैरे मान्य करून मी आधीच त्यांच्या पायाला आतलो, मी त्यांचा आशीर्वाद घेतलेला, कारण आमच्याकडे पद्धत अशी असते अशी की आपल्यापेक्षा ज्येष्ठाचा आशीर्वाद आधी घ्यावा आणि मग स्टेजवर चढावं. मी स्टेजवर चढल्यानंतर घेतला आमचं असं, अरे तुला जरी आलं तरी त्याच्याविषयी कोणी काही बाळ यालाही माहिती आहे निषादला, त्याच्यामुळे ऑब्जेक्शन घेणार असेल कोणी तर सुधाकर आणि निषाद दोघंच, बाकी तिसरं कोणाची वहिनी नाही त्याच्यामुळे नाही. आणि पहिल्यापासून ती सवय लागलेली आहे. नाही आहे, आम्ही एक कुटुंबात बोलू शकत नाही. मला अशी शंका आली की चुकून अहो आलं तर कान पकडेल बाबा. पहिली भेट सुधाकर, पहिली भेट माझी 1977 मध्ये मुंबईला, शंकर पडे म्हणून एक कवी आहे विदर्भातला, म्हणजे आम्ही असे दिवाणे आम्हाला नाव किंवा ते आला येवाई पवना हिनं पूर्ण करत असेल, क्या बात आहे, क्या बात आहे. तर आम्ही त्यावेळी तरुण होतो आणि मुंबईच्या वाऱ्या करत होतो दरवर्षी, तर त्या वारीमध्ये आम्ही दूरदर्शनला वगैरे जाऊन आलो, आणि नंतर मग पंढरीनाथ सावंत म्हणून माहिती असेल नाव तुम्हाला, पत्रकार मार्मिकचे संपादक, संपादक त्यांच्याकडे जेवण वगैरे होतं, जेवण झाल्यानंतर ते म्हणाले आम्हाला की सुरेश भट इथेच आहे. शंकर पडे आणि त्यांचा थोडासा परिचय होता तेव्हा. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो, आमदार निवासात होते लोकांमध्ये, गेल्यावर परिचय वगैरे झाला आणि सहज त्या गप्पा गोष्टी त्यांच्या सुरू झाल्या. मी आपला थोडा श्रोता म्हणून बसलेलो होतो, ते सहज म्हणाले की हा काय करतो पोरगा, ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डियन वाजवतो, कंपोज करतो वगैरे वगैरे वगैरे. आणि मग म्हणाल तो काहीतरी गाऊन दाखव मला. तर ती शंकर बडेची एक रचना केली होती मी, आम्ही असे दिवाणी आम्हास नाव नाही, आम्ही घरोघरी आणि आम्हास काव नाही, अशी एक रचना होती ती ऐकवली आणि तिथनं आम्ही सुटलो. ही पहिली भेट आमची, म्हणजे फारसं काही त्याच्यामध्ये असं रोमॅन्टिक किंवा थ्रिलिंग वगैरे किंवा भटांची पहिली भेट झाली नाही. आजकाल एक मी मुद्दाम अतिशय अनौपचारिक आपलं चाललंय म्हणून बोलतो मोकळेपणाने, भट साहेब गेल्यानंतर अशी एक फॅशन आली ती आजकाल जास्त पोकळली आहे किंवा भटांच्या अगदी म्हणजे माझ्या इतक्या जवळचा कोणी नाही. मी ते असं असं झालं तेव्हा भट साहेबांनी माझ्या खांद्यावर टाकून मला म्हटलं की अरे असं असं झालं असतं तर बरं झालं असतं असं सांगणारे तोतही भरपूर झाले आहेत. म्हणून मी म्हटलं की असं काही थ्रिलिंग वगैरे नव्हतं त्या काळामध्ये. नाही मला मी हा प्रश्न विचारण्याचं एक आणखी कारण त्याच्यामध्ये असं की 1979-80 या काळामध्ये जेव्हा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम प्रोफेशनली किंवा व्यावसायिकदृष्ट्या भटांनी सुरू केला नव्हता, म्हणजे पुढे जसा तो तिकीट लावून सुरू केला आणि त्याच्या मग रेग्युलर तिकीट लावून प्रयोग व्हायला लागले, पण तसं एक ते जसे मैफिली अशा ऐकवायचे कोपऱ्या कोपऱ्यात बसून किंवा अशी गुळके जमून, तर तसा एक व्यापक हॉलमध्ये करता येईल असं त्या कार्यक्रमाची जेव्हा सिद्धता सुरू होती त्या काळामध्ये डॅडी देशमुखांकडे अकोल्याला सुधाकर प्रधान नावाचे, कदाचित तुला माहिती असतील, सुधाकर प्रधान नावाचे एक संगीतकार तिथले ज्यांचं संगीताचं विद्यालय वगैरे होतं, ते आले होते भट साहेबांकडे आणि त्यांनी त्यांना असं सांगितलं की बा
एक तुमची जी तुम्ही तुमच्या पद्धतीने सादर करता रचना, त्याच्याऐवजी चाली देऊन जर ह्या रचना सादर केल्या तर बरं होईल असं मला वाटते आणि तसा मी प्रयोग करणार आहे। तर तुमचं त्याच्यासाठी मार्गदर्शन आणि परवानगी होईल। तर भटांनी त्यांना असं सांगितलं की बा सुधाकर कदम नावाचा एक मुलगा आहे तो, आणि मग त्यांची नेहमीची पद्धत होती भटांची की कोणी अभंगासारखी म्हणते ना आम्ही गझल चाल बांधली म्हणतो, कोणी भावगीतासारखी चाल लावते, कोणी लोकगीतासारखी चाल लावते शक्य, पण गझलेला गझलेसारखी चाल लावणारा माझी नुकतीच भेट झाली, मी 2-3 वेळा आमच्या त्याच्यामध्ये आमच्या चर्चा पण झाली। तर सुधाकर कदम नावाचं एक आर्णीचं म्हणले आहे संगीत शिक्षक आणि तो चांगल्या प्रकारे चाली बांधतो असं मला वाटते। त्यांनी जर असे काही अशी एक सिद्धता करावी असं त्याच्याही मनात आहे की बा पूर्ण कार्यक्रम गझलांचा करावा, जर त्यांनी काही केलं असेल तर त्याला आधी करू द्या। तुम्हाला काही करायचं असेल तर त्यांच्या रचना तुमच्या म्हणजे त्यांनी ज्या चालीसाठी निवडल्या त्या आणि तुम्ही असं क्रॉस होऊ नये म्हणून म्हणले तुम्ही त्यांची आधी भेट घ्या। हा साधारणपणे 1980 म्हणजे त्यावेळेला राघू मैना ह्या चित्रपटाची तयारी झाली होती त्या संदर्भात तुम्ही डॅनिंगकडे गेलो राजदत्त मी वगैरे, तर हा 80 मधला किस्सा आहे। याचा अर्थ तुमची त्याच्या आधी मग अशा ह्या संगीताला म्हणजे संगीत देणे किंवा अशा प्रकारे चाली बांधून अशी काही चर्चा झाली झाली आहे। त्याच्यानंतर एक काहीतरी विदर्भ साहित्य संघामध्ये एक प्रोग्राम होता, संगीत विभाग त्यांनी नवीन सुरू केला त्याचं उद्घाटन, आणि त्याच्यामध्ये माझा प्रोग्राम होता सरोद वादन आणि गायन, आणि त्याचे अध्यक्ष सुरेश भट होते त्या कार्यक्रमात। हा मला असं वाटतं 81 मधला का 79 मधला मला थोडीशी 79 मधला विदर्भ साहित्य संघ 78-79 काहीतरी, तर तिथे मग ही शंकर बडे यांची गजल तिथे फुलफले सादर केली सगळ्या तबला वगैरे साठी सर, आणि तेव्हा मग भट मला म्हणाले की उद्या भेट मला नागपुरात निवास, आणि दुसऱ्या दिवशी गेल्यावर त्यांनी मला 2 रचना दिल्या, कुठलेचं फुल आता मजला पसंत नाही आणि दुसरी हा ठोकरून गेला तो ठोकरून गेला, म्हणजे सुरुवातीला की हा ठोकरून गेला तो ठोकरून गेलो की नंतर वापरून हा शब्द त्यांनी वापरला त्याच्यामध्ये हा पुस्तक करताना वापरला, परंतु त्यांच्यासोबत मी जेवढे कार्यक्रम केले मी होतो हा त्याच्यामध्ये वांधा करून गेला हा शब्द नाही, हा ठोकरून गेला तो ठोकरून गेला असं जो भेटला मला हा हा ठोकरून गेला तो ठोकरून, पुस्तक तयार करताना त्या एका ठोकरून वापरून गेला त्यांनी, हा ठोकरून गेला तो वापरून गेला आणि त्याचे ते करेक्शन केलेली जी कॉपी आहे ती पण माझ्याकडे आहे कागदाची, तो प्रश्न नाही। त्याच्या संदर्भात पण एक गोष्ट सुरेश अशी आहे की एक असं म्हणतात की मी सुरेश भटांना ती सूचना केली मग त्यांनी ऐकलं आणि हे चूक यासाठी आहे की आमच्या इथे माझ्याकडे याच्यावर चर्चा झाली त्यावेळी कलीम खान नावाचे एक आपले कवी तिथे होते आणि त्यांनी तो मुद्दा काढला होता कलीम खान साहेब कलीम खान आणि तो काढल्यानंतर मग बाबाजी हसले होते, म्हणजे डायरेक्ट असं काही झालेलं नाही त्यांचं, परंतु हसले ते आणि म्हणाल ठीक आहे करले वगैरे असं झालं। परंतु हा जो प्रतिपेश कवी सांगतो गझलकार हे तद्दल खोटं आहे, नाही मी तोतईगिरी ते सांगितलं फार मोठी तोतईगिरी आपण दुर्लक्ष करावं त्याच्याकडे, आपला तो चर्चेचा विषय नाही, आपल्यापासून फार चांगले मुद्दे आता, कारण एक इतके दिवस आपण सोबत जरी वावरलो तरी अशा प्रकारे मागे वळून पाहताना वगैरे हे सगळं म्हणजे त्यावेळेला ह्या मुद्द्यावर अशा पद्धतीने चर्चा आपली होऊ शकली नसती, अशा प्रकारे आपलं भाषणही होऊ शकलं नसतं आज जे आपण सगळ्या या समोरच्या मंडळींसाठी सिरियसनेस पण वाटत नव्हता ना त्या गोष्टीचा, बरोबर ते पुस्तक जेव्हा आलं तेव्हा कळलं की हे असं असं यांनी बदल केला। पहिली रचना सुरेश भटांची सुधाकर कदमांनी चाल दिलेली किंवा सुधाकर कदमांनी चाल बांधलेली सुरेश भटांची पहिली रचना कुठे स्मरणात गझल गाणाऱ्यामध्ये बघा बरेच गायक आहेत उर्दू मध्ये, एक सहज गंमत म्हणून मराठी जर समजा वेदी असं गायला लागलं तर कसं होईल सुरुवात कशी mere ga dare mere mere ga mere sa ha kya baat hai sa mere ga dare mere ga mere sa ha
आणि सांगतील पुन्हा ये ह्युमन कल्याण आहे और इसमें इसकी बंदिश आहे गझल की. मुलामध्ये जर सुद्धा मराठी गायला लागले तर काय करते. पाठ दाखवशी दुःख कधी टळते पाठ दाखवशी दुःख कधी टळते का. आणि ते एका कॅसेट मध्ये एका प्रोग्राम मध्ये ऐकली होती. पहिली गजल तो बैठने बिठाने में जाती है. कोई लोग देख भी रहे हैं. हाँ देखना भी अच्छी बात है लेकिन सुनना और अच्छी बात होती है. फरीदा खान खूब बिकट भाई कोणता राग गायचा आहे म्हणजे मी सुद्धा कन्फ्युज होतो. बरं मी तर म्हणजे कोणती सुरावटी घेणार आहे अशी ती गाण्याची गंमत आहे. पाठ दाखवशी दुःख कधी टळते अनडोळे जीव असा पाखडू हाती येणार काय दाण्याचे रडलेया जात कळते. क्या बात है क्या बात है. हाथों दूर गे जो भेटला तो बांधा करून गेला यांनी माझी पहिली रचना. आणि जेवढे प्रोग्राम झाले भटांसोबतचे प्रत्येक मैफिलीत त्यांनी गायला लावली. एक शेर त्यांचा खास आवडता होता त्याच्यामधला माझ्या विना फुलांची दिंडी निघून गेली. ते कशी एक वेगळी म्हणजे नंतर जे दोन तीन शेरांची जी बंदिश होती नंतरच्या ही वेगळी होती. याला एक वेगळी ट्रीटमेंट दिली होती तुम्हाला आठवते. आणि हा मला असं वाटतं कोल्हापूरच्या याच्यामध्ये त्यांनी मध्ये हस्तक्षेप करून भटांना अशी सवय होती. ते नंतर म्हणायचे की माझं चुकते ते गाताना थांबवायला नको. पण त्यांनी थांबवून सांगितलं होतं की मी ह्या शेराबद्दल काय द्यायचं आहे. पहिला शेर तर तसा होता वेशीवरी म्हणायचा आले सवाल सारे माझा सवाल उठी हा एक आहे. आणि त्यांचा तो कंपोजिशन म्हणून आवडते माझ्या विनाची माझ्या विनाची दिंडी माझ्या विनाची दिंडी निघून गेली जो मोहन के जो गेल्या 20 वर्षापासून गाणं बंद आहे माझं. आणि व्होकल कॉर्डचा पण त्रास आहे.
एक कंपोजिशन म्हणून फक्त ऐकवतोय, गायक म्हणून बिलकुल घेऊ नका. मी माझा हेवा करायला काही हरकत नाही, माझा बरेच लोक बऱ्याच कारणांसाठी हेवा करतात, हे एक कारण म्हणून करून घ्या की ह्या माणसाला ज्या पूर्ण उभारीच्या काळात मी ऐकलेलं आहे जवळ बसून, त्याच्यामुळे सलाम होतो, उसके लिए तू सलाम बनते ही भैया. पुढचा प्रश्न माझा जो आहे तो जरा थोडासा बऱ्याच लोकांना अडचणीचा आहे. पूर्णपणे 3 तासांचा मराठी गझलेचा, फक्त मराठी गझलच आणि पूर्ण 3 तासांचा कार्यक्रम हा कधी सादर झाला पहिला? सुधाकर कदमनी केलेला. म्हणजे त्यावेळेला शीर्षक वेगळं असेल, अशी गावी मराठी गझल हे सुरज भटाने दिलेलं शीर्षक आणि त्याचे झालेले कार्यक्रम याचं मी साक्षीदार आहे. त्याच्या तारखा मी सांगू शकतो अगदी आत्ता, पण त्याच्यासुद्धा आधी हा प्रयोग झालेला आहे. त्याचं शीर्षक वेगळं असेल काही हे भटाने सांगितलं होतं स्वतः, किंवा आतापर्यंत जे झालं ते ठीक आहे, पण आपण आता हा असा त्याला शिस्तीत सुरू करू. पूर्णपणे मराठी गझलांचा 3 तासांचा किंवा 2.5 तासांचा फुल फ्लेज कार्यक्रम हा पहिल्यांदा कधी सादर केला? जाहीर असा स्टेजवरती हां, जे मी माझ्या घरात ऐकवत होतो वगैरे नाही, तशा मैफिली खूप झाल्या आपण किती म्हणजे दोघांच्या पण. पण जाहीर प्रोग्राम असा 3 तासाचा 1981 वर्धेला सेंट्रल बँकेच्या सभागृहामध्ये फक्त गजला सुरेश भटांच्याच आणि पूर्ण 3 तास हा इतिहास 1981 साली झाला. त्याच्यानंतरचा इतिहास मी पुढे घेतो, पण मला असं वाटते की इतर गाण्यांना ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे असेल, मेळे वगैरे असेल, त्याला चाली देऊन स्वतः चाली देऊन गाणी सादर करणे हा प्रयोग केव्हा सुरू केला होता? गझल नाही, गझलचा संबंध नाही, हा 1965 पासून ऑर्केस्ट्रामध्ये असताना 65 ते 81 16 वर्ष लागली पूर्ण प्रकारे गझलचा कार्यक्रम करायला. का इतका वेळ घेतला तुम्ही? गझल नव्हती. मी हा प्रश्न अतिशय जबाबदारीने आणि वेगळ्या कारणासाठी विचारतोय. मी स्पष्ट करतो, काही आमच्या मित्रांचा असा दावा आहे की त्यांनी गझलचा पहिला कार्यक्रम 1972 केला, हा अत्यंत खोटा दावा आहे. याला मी याचं माझ्यापाशी उत्तर आहे, माझ्यापाशी उत्तराची वेगळी कारण आहे, त्याची वेगळी लाईन असेल. माझं म्हणणं सुधाकर कदम पुरतं मर्यादित आहे. सुधाकर कदमने का 81 साली घेतलं बाबा? मराठी गझलच नव्हत्या ना, मराठी गझलच मला हाच मला हेच उत्तर अपेक्षित होतं. गझल नव्हतीच ना, की बाजारामध्ये कविता उपलब्ध होत्या, मराठी कवी उदंड होते, बाजारामध्ये इतर रचना भावगीतं होती, गीतं होती. माझा असा दावा आहे की 1961 सुरज भटांचं रूपगंधा पहिल्यांदा प्रकाशित झालं. रूपगंधामध्ये गझलच्या आकृतीबंधातल्या 4 कविता होत्या, 4 रचना फक्त 4 रचना. त्या गझल आहे असं सुरज भट सुद्धा म्हणत नव्हते शेवटपर्यंत, ते म्हणत होते ह्या आकृतीबंधत्वाला पण ही गझल आहे असं मी म्हणणार नाही. अगदी म्हणजे पूर्तता माझ्या व्यथेची, माझी या मृत्यूत व्हावी ही सुद्धा गझल आहे असं भटांनी कधी म्हटलं? आम्ही म्हणतोय तर त्याला वेगळं आम्ही कारण रामपंडितांशी चर्चा करून. पण माझं म्हणणं असं आहे की 61 साली रूपगंधा प्रकाशित झाला, 73 साली रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळामध्ये ज्या रचना आहेत अजूनही श्रीकृष्ण रावतांचा माझा सुद्धा वाद आहे त्याच्याबद्दल, त्याचं म्हणणं असं की त्यातल्या 34 गझला आहेत. माझं म्हणणं असं की त्याच्यामधल्या 25 गझला आहेत आणि 9 ह्या गझलच्या आकृतीबंधातल्या कविताच आहेत. पण मी सांगतो असे की 73 साली हा संग्रह प्रसिद्ध होईपर्यंत आणि त्या गझल संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये पु ल देशपांडेने असा उल्लेख करेपर्यंत की गझल 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 हा प्रकार याच्यामधल्या गझल आहेत, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की ह्या प्रकाराला गझल म्हणजे 73 साली तो संग्रह बाजारात येऊन 75 साली त्याची चर्चा होईपर्यंत गझल हा प्रकार फारसा किंवा त्याला बाजारामध्ये 25-30 गझला आलेल्या आहेत किंवा याच्यामध्ये गझल आली, ह्या अंकात गझल आली, त्या याच्यात गझल आली, हे गझलचं पुस्तक आलंय असं अजिबात नव्हतं. गझला ह्या म्हणजे चाली बांधून 10-12 गझला सादर कराव्यात अशा एकट्या सुरेश भटांच्या गझला ह्या बाजारात आल्या 76 ते 77 साली असा माझा दावा आहे. आणि त्या काळात मग नंतर त्यांनी रंग माझा वेगळा प्रकाशित झाल्यानंतर एल्गारमध्ये ज्या बहुतांश रचना आहेत, एल्गारमधल्या बहुतांश रचनाचा कालावधी हा 75 पासून सुरू होतो. म्हणजे ह्या दिवाळी अंकात असतील, त्या याच्यात असतील, लोकमतमध्ये असतील, रविवारच्या अंकात असतील. तर माझं म्हणणं असं आहे की हे विधान माझं बरोबर आहे का की एखाद्या सुधाकर कदमनी जर 72 साली किंवा 73 साली किंवा 74 साली ठरवलं असतं की मला 15 गझलांना चाली बांधायचं आणि कार्यक्रम करायचा, शक्य होतं का? नाही, शक्यच होतं. शक्यच होतं, गझलच नव्हत्या ना, त्याच्यामुळे शक्य होणारच नाही.
मला हेच तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षित होतं की मराठीमध्ये गझलेचं युग जे सुरू झालं किंवा संपूर्ण गझल गायकी संपूर्ण गझलांचा 3 तासांचा 2 तासांचा कार्यक्रम मैफिल हा जो प्रकार सुरू झाला तो याच्यापूर्वी कुणाला सुचलाही जरी असता तरी रचना उपलब्ध नव्हत्या. रचना उपलब्ध मुबलक रचना यायला लागल्या कारण भटांच्या जरी याच्यामध्ये रंग माझा वेगळामध्ये या 25 असतील किंवा 26 असतील त्यातल्या सुद्धा एका रचनाकारांनी चाली देऊन त्या मंच याच्यावरती मंचावर सादर करण्यासारख्या थोड्या रचना त्याच्यामध्ये होते 7-8-9 असतील. नंतर या भटांच्या रचना वेगवेगळ्या अंकामधून प्रसिद्ध होत गेल्या दिवाळी अंकांमधून असतील रविवार पुरवणे तर ह्या तुम्हाला उपलब्ध व्हायला सुरुवातच मुळात 77-78 झाली आता झाली आणि म्हणून पुन्हा अशी आपण एक नोंद करायला हरकत नाही आता की 1981 साली संपूर्ण 3 तासांचा मराठी गझलेचा चाली दिलेल्या गझलांचा गायकीचा कार्यक्रम 81 झाला. मी वर्धा असं नोंद करून ठेवली आहे. याच्यानंतर जी मित्रांनो एक मुद्दा कसा असू शकतो म्हणजे बोल थोडंसं मोकळं होतं असं की जर कोणी अगोदर कार्यक्रम करत असते हो सुरजी पण त्यांना घेऊन फिरले असते नक्की 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 नाही पुढे मी पुढे त्याच मुद्द्यावर येतो आता की 81 हा पहिला कार्यक्रम वर्ध्याला झाला ही गोष्ट स्पष्ट तुझ्या माझ्या चर्चेत आत्ता होते. मी आतापर्यंत मी असं धरून चाललो होतो की याच्या आधी जो महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये 1982 जून जुलै वगैरे पावसाळा वगैरे नुकतं संपलं ना जून जुलै 1982 पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुधाकर कदमांचा यांनी म्हणजे सुरज भटांनी असं नाव दिलं होतं की आम्ही आता पश्चिम महाराष्ट्र पादाक्रांत करायला निघालो आहोत असं त्यांनी वर्णन केलं होतं. सुरेशचंद्र नाडकर्णी मसापोमध्ये त्यांना भेटायला आलं तेव्हा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये माधव जुलेनांचं नाव असलेलं सभागृह तो भटांनी उल्लेखही केला होता तिथे त्या सभागृहामध्ये अशी गावी मराठी गझल हा सुधाकर कदमांनी सादर केलेला 82 पहिला आणि भटांनी त्याच्यामध्ये असा उल्लेख केला होता की हा मराठी भाषेमधला गझलांचा पहिला प्रयोग आहे की 3 तासांचा कार्यक्रम इथे होतोय. त्याच्यामुळे मी असं धरून चाललो होतो की पहिला कार्यक्रम 82 81 स्पष्ट केला मी लिहून घेतलंय. त्याच्यानंतर हा कार्यक्रम तिथे जो झाला साहित्य परिषदेमध्ये त्याच्यातली एक गंमत भटांनी माफी मागितली होती नंतर कुठली ती त्यांनी नाही स्वतः त्यांनी एक रचना त्याच्यामध्ये सादर केली. हा हा कार्यक्रम संपल्यानंतर माझी परवानगी घेऊनच म्हणजे असं म्हणतात ते अदब हा सादर केली होती आपली मेल्यावरी आणि नंतर त्यांनी स्पष्टीकरण किस्सा असं झाला की हा कार्यक्रम अशी गावी मराठी गझल अशी त्याची जाहिरात होती सगळं झालं यांचा सगळा कार्यक्रम झाला आणि भटांनी सांगितलं की मला पण एक रचना सादर करायची आहे आणि त्यांनी माईकचा ताबा घेतला परवानगी आहे ना असं त्यांनी परवानगी विचारलेली सर अदबची वगैरे वगैरे आणि नंतर केसरीमध्ये छापून आलं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी की असं असं झालं आणि भटांसारख्या माणसांनी म्हणले एवढ्या त्या गायकाचा हा अपमान नाही का की तिथे झाल्यानंतर स्वतः माईक ताब्यात घेणे कार्यक्रम संपल्यानंतर आणि स्वतःची रचना स्वतः जरी असली तरी हरकत नाही पण हे त्या याला धरून नव्हतं लागलं त्यांनी वेगळा कार्यक्रम करायला पाहिजे होता. तर भटांनी त्याचं उत्तर मोठं मजेशीर दिलं होतं आणि त्यांनी माफी मागितली कदमांची नंतर यांना सांगितलं तेव्हा असं आहे म्हणले की ते असं झालं होतं की त्यांनी त्या कार्यक्रमाचं मानधन काही दिलेलं नव्हतं. आम्ही खर्च देऊ असं सांगितलं होतं तो खर्चही नंतर काय झालं ते त्यांचं त्यांना माहिती पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रीना बनहट्टी त्याच्यानंतर मला वाटतं मसरी दीक्षित आणि बेहरे देवाला अध्यक्ष होते गवा बेहरे अध्यक्ष होते ही सगळी मंडळी समोर बसलेली होती आणि त्यांनी मग जाहीर करून सांगितलं कार्यक्रम संपायच्या एका रचनेच्या आधी किंवा फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही यांना श्रीफळ देत आहोत म्हणून त्यांनी नारळ दिला भटांच्या हातामध्ये आणि माताला चिडलं मग आणि म्हणून त्यांनी मग त्यांनी सांगितलं की मी फक्त त्या एका शेरासाठी म्हणले तो आणि त्यांनी ते म्हणजे मेल्यावरी जगाचे आभार मानले मी जाऊ दिले मला हे उपकार मानले मी तेव्हा जरी जरासा होतो जिवंत होतो सारेचे श्वासकोटे उपचार मानले मी असं ते आणि त्या या शेरासाठी ऐकवला म्हणे आणि त्यांनी तो 3-3 वेळा ते म्हटला की आयुष्य संपताना इथं किती संत होती तसं नारळावर उचलायचे गेलायचे बेरे साहेब ऐका आयुष्य संपताना इथं की खंत होती बनाटी साहेब बरं का ऐका आयुष्य संपताना इतकीच खंत होती काही भिकारड्यांना दिलदार मानले मी काही भिकारड्यांना आणि मग त्यांनी सांगितलं की सुधाकर मला म्हणले त्या भोसळींच्या हे ऐकवायचं होतं
म्हणून मी बाबा तुझ्या हातून माईक घेतला नाही तर मला काही अशी काही हौस नाही म्हणले की माझा एखादं एवढं चांगलं तुझं मी करतोय म्हणले. तर साहित्य परिषदेच्या कार्यक्रमानंतर तिथून कोल्हापूरला कार्यक्रम झाला आणि मला असं वाटते की त्या काळामध्ये भटांची मानसिक स्थिती जरा थोडीशी त्यांच्या थोरल्या मुलाचं थोडंसं काहीतरी झालेलं असल्यामुळे डिस्टर्ब झाले होते ते. आणि मग नाडकर्णी सर असं म्हणले की बघ तुम्ही आहे ठीक आहे किती झाले तरी तुमच्याशी बोलतात रात्ररात्रभर पण थोडंसं दुःख हलकं करायला म्हणून मी येतो सोबत. म्हणून सुरेशचंद्र नाडकर्णी सोबत आले आणि एका कार्यक्रमाची इतिहासात अशीही नोंद झाली की गझल रचना सुरेश भटांच्या, सादरकर्ते सुधाकर कदम आणि सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. फार मोठं नाव होतं त्या काळात अगदी म्हणजे वसंतराव देशपांडेच्या मैफिलींपासून ते पार आपल्या बेगम अख्तरांच्या मैफिलीपर्यंत नाडकर्णी सर सूत्रसंचालन करायचे. कदमांच्या कार्यक्रमांना अशी गावी मराठी गझल 1982 मला वाटते कोल्हापूर इचलकरंजीचा जो कार्यक्रम झाला कारण कोल्हापूराला सुरेश भट साहेबांनी स्वतः सूत्रसंचालन केलं होतं पुण्याला जसं केलं तसं इचलकरंजीला बाकी नाडकर्णी सरांनी हे केलं द्यायचं अशी गावे मराठी गझलचं सूत्रसंचालन. आणि मराठीचे मेहदी असल ही उपाधी त्याच्या आधी मला वाटतं 81 कार्यक्रमात दिली असेल कारण परिचय करून देताना पुण्याच्या कार्यक्रमात परिचय करून देताना त्यांनी असंच केला होता की मी आद्य मराठी गझल गायक त्याचा परिचय या महाराष्ट्राला करून देण्यासाठी मी बाहेर आलेलो आहे माझी तब्येत बरी वगैरे नसताना असं त्यांनी उल्लेख केला होता. आणि मग हे पुणे कोल्हापूर इचलकरंजीचे कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे 84 इंदिरा गांधीचं खून झालं 84 बरोबर तोपर्यंत मला असं वाटतं तुमचे दौरे सुरू होते कुठे कुठे कारण त्या काळात मी थोडासा मला मुंबईमध्ये जरा थोडंसं मला बसताना बसवायचं होतं म्हणा किंवा आणखी काय उमेदवारी करायची होती बऱ्याचशा कार्यक्रमांना मराठवाड्यातल्या वगैरे मी नव्हतो कुठे कुठे प्रवृत्ती झाली 80 ते 84 म्हणजे वर्ध्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कुठे कुठे वर्ध्यानंतर आम्ही विदर्भात फिरलो. विदर्भात कुठे कुठे साधारण विदर्भ यवतमाळ पांढरकवडा अशी गावं केली आणि नंतर मग मराठवाड्यात शिरलो. मराठवाड्यातली बहुतेक मोठी शहर देगलूरला मला वाटतं कार्यक्रम पहिला कार्यक्रम देगलूरला लक्ष्मीकांत तांबोळी तांबोळींच्याकडे उतरलो लक्ष्मीकांत तांबोळी तिथनं नांदेड मानवत औरंगाबाद असं करत करत आम्ही दौऱ्यातून वापस गेलो आणि नंतरच्या दौऱ्यामध्ये मी इचलकरंजी कोल्हापूर आणि पुणे आणि पुण्यामध्ये हे अशी गावी मराठी गझलचं हे केल्यानंतर मग ते म्हणाले मला की बाबा आता तू स्वतंत्र कार्यक्रम कर आणि माझ्याच गझलांचं केलं पाहिजे असेल. बरं हां काय बात आहे म्हणजे आतापर्यंत मी फक्त तुझ्यासमोर होतो आता नवीन मुलं लिहायला लागली आहेत त्यातल्या चांगल्या चांगल्या गझला निवड आणि तुझा कार्यक्रम तू आता सुरू कर. पण कार्यक्रमाचं स्वरूप आहे फक्त गझल मराठी गझल फक्त हरकत नाही. मला एक पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या ज्या चाली दिलेल्या सुरेश भटांच्या रचना होत्या भट साहेबांना विशेष आवडलेली रचना कुठली याच्यासाठी प्रयत्न करतो काय नाही म्हणजे गायन झालं पाहिजे असं नाही फक्त चाल त्याची बंदिश वगैरे आणि एक तिचं महत्त्व आहे आता अँटिक पीस आहे भट साहेबांना पसंत होते म्हटल्यानंतर गुठले क्या बात आहे कळते मला रे हा कळते मला रे हा माझा वसंत नाही मजला गढते मला
शेर भटांची पण मजा यायची. एखाद्या मैफिलीमध्ये जर दाद मिळाली नाही, दाद मिळाली तर खुश व्हायचे ते, पण दाद जर नाही मिळाली तर वा मी रंग रंग पाहिला मुर्दार गंमत आहे. कंपोजिशनची मेहदी हसन साहेबांची एक रचना आहे, अबके हम बिछडे. त्यावेळी आपल्यासाठी म्हणजे भारतीय लोकांसाठी तो एक नवीन राग होता. नंतर त्याला नावं दिली गेली, भूपेश्वरी वगैरे वगैरे वगैरे. याचा उपयोग केला रघुनाथ मंगेशकरांनी मालवण टाकली. आणि हा एक प्रयोग मी केला होता त्याच दरम्यान. आणि त्याच्यामुळे कदाचित असेल त्यांनी जे महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन वगैरे म्हटलं ते म्हणजे माझी लायकी नाही आहे किंवा बाप आदमी आहे मेहदी हसन, त्यांनी म्हटलं ठीक आहे मोठेपणा आहे त्यांच्याकडे. आणि ही त्यांची आवडती रचना होती म्हणजे कंपोजिशन ॲज अ कंपोजिशन. आणखी एक तशीच होती बोला दुसरी, ती ते नेहमी गायला लावायचं मला. एक थोडंसं सांगतो मी तुला, त्याचं कारण असं आहे की त्यांना संगीताचं पण भरपूर अंग होतं. म्हणजे असं नाही की सुरेश भटांना संगीताचं फार कमी कळत होतं असं नाही, प्रचंड ज्ञान होतं. म्हणजे कंपोजिशन कसं असावं, आता हा मारवा राग आहे बेस जगत त्याच्यामध्ये असं दिसतंय की मारवा राग असा आहे की सज्ज म्हणजे घर नसलेला जसा माणूस म्हणतो ना तसा हा राग आहे की सज्ज फार कमी दाखवला जातो. ऋषभ आणि दैवतावर जास्ती नाही असू दिली, तर ते अंग आलेलं आहे. आणि पुढची जी ओळ आहे ती बघा कशी त्यांची आवडती कंपोजिशन. एक थोडासा अवघड प्रश्न, असं म्हणतात की वा आई बापांना सगळीच मुलं सारखीच, पण तरी एखाद्यावर जरा थोडंसं विशेष प्रेम असते. तसं माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते मला तरी असं वाटते की निषाद भैरवी किंवा रेणू काही कोणाच्या वाट्याला काही असं काही कमी जास्त आलं नसावं, पण चालींच्या बाबतीत
किंवा ही चाल जरा मला विशेष आवडली. म्हणजे सुधाकर कदमांना असं जर विचारलं की जेवढ्या सगळ्या आतापर्यंत चाली मांडल्या सूरज भटांच्या, त्याच्यापैकी विशेष आवडती एखादी जर चाल असेल अशी कुठली आहे का? ही आमच्या दोघांची पण आवडती झालं तुम्ही आलोसाठी. आणि एक मला विशेष म्हणजे तेच मी म्हणतो स्पेशल जगलो साज कसा तरी उठे बोला के कभी रात मेरी डगरो साथ भट साहेबांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना, म्हणजे सुरुवातीला रंग माझा वेगळा असं तर कार्यक्रमाचं शीर्षक होतं, नंतर एल्गार एल्गार प्रसिद्ध झाल्यानंतर एल्गार हे नाव त्यांनी दिलं. मी जवळजवळ 60 ते 70 दरम्यान असं काहीतरी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं असेल, नक्की आकडा मी काढतो आता, कारण काही दिवसांनी जाऊ विचारायला लोक तयार होतील, आपण आता जर तोतई वगैरे म्हणायला लागू काही लोकांना तर मी तो पाडू शकेल तो काही प्रश्न नाही. पण मी हा उल्लेख याच्याकरता करतो मुद्दा की स्वतः भट त्या कार्यक्रमाचं वर्णन असं करायचे की हा कार्यक्रम सोबत पेटी नाही, तबला नाही, सोबत एक लघु, ते मला लघु म्हणायचे कारण त्यांचं नाव सुरेश, माझे नाव सुरेश, ते मला लघु सुरेश म्हणायचे, सोबत एक लघु आणि तोही मला सूत्रसंचालकाची गरज नाही असं ते माझ्यासमोर सांगायचे. मी आपला कार्यक्रम हा किती इन्सल्ट झाला माणसाचा, पण तो भटांसारख्या माणसांनी केलेला इन्सल्टसुद्धा फार मोठी पदवी. ते म्हणायचे की बाबा मला तशी काही सूत्रसंचालकाची वगैरे गरज नाही काही, पण असंही म्हणले की हे स्वतः आता ओरडायचं साथीला काही नाही, आधेमध्ये थोडासा नरड्याला लागली पाहिजे, मला वाटलं पाणी प्यावं, मला वाटलं आपली तंबाखू खावी, तर त्याला निमित्त पाहिजे काहीतरी, म्हणून मी या लघुला सोबत घेऊन फिरतो म्हणायचे. तर ते असं म्हणायचे की तबला नाही, पेटी नाही, बस उपर अल्लाह और सामने माईक असं ते वर्णन करायचे. आणि मी मग कधीतरी असं सांगायचो की बा ह्या कार्यक्रम एक एकमेव द्वितीय कार्यक्रम आहे, हा फक्त कवितेच्या किंवा गझलेच्या इतिहासातला नाही तर मराठी परफॉर्मिंग आर्ट ज्याला आपण म्हणू प्रयोगसिद्ध कलांच्या विश्वातला सुद्धा हा एकमेव प्रयोग आहे की इतर कशाचेही साथ नाही, शब्द सगळे ज्या माणसाचे असतील, आवाज त्याच माणसाचा. आणि मी असा उल्लेख केला की चाली पण सुरेश भटांच्याच, कारण ते असं म्हणायचे की मग येताना गुणगुणतच चाल घेऊनच माझी रचना बाहेर येते बऱ्याचशा वेळेला, म्हणजे मी कसे शब्द थोपवू माझे हिंदती सूर आसपास किती, तर तसं ते सगळे घेऊन येते म्हणले त्याच्यासोबत. तर त्याच्यामुळे मी असा उल्लेख केला जळगावच्या कार्यक्रमामध्ये, जवळजवळ 3-4 हजार पब्लिक समोर असेल, त्या कार्यक्रमाचे तिकीट होते 1,000 रुपये, 500 रुपये वगैरे, मोठा कार्यक्रम.